हेलो एंड वेलकम टू माय न्यू व्लॉग्स। तो आज हम हैं नासिक के कपालेश्वर मंदिर। और एक कपालेश्वर जो मंदिर है ये आता है पंचवटी में। और तो इस मंदिर की खासियत ये है कि इस मंदिर का निर्माण दैव स्वप्न के पश्चात किया गया। इस स्वप्न में ये आदेशित किया गया था कि जंगल के सबसे ऊंचे टिल्ले भूमि के अंदर समाधि के ऊपर शिवलिंग स्थापित है, इसी के ऊपर मंदिर का निर्माण कराया जाए। इस प्रकार इस मंदिर का नाम कपालेश्वर महादेव रखा गया। लक्ष्मण बोलून गेला होता सीता मातेला का अग्निरेखा पार करून यायचं नाही, पण पूर्वीचा काळ असा होता की आपल्या घरी कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला आपण रिकाम्या हाताने पाठवत नव्हतो।
तेव्हा सीता माता तिकडून भिक्षा घेऊन निघाली, तेव्हा ही अग्निरेखा पार करून पुढे गेली, तर ही अग्निरेखेचं रूपांतर जलरेखेत झालं, ती नदी बनली, ती निशाणी संपून गेली अग्निरेखाची, लक्ष्मण रेखाची। म्हणून हा ब्रिज इथं बांधला प्राचीन काळी, लक्ष्मणाने इथं रेखा उभी ही त्याची निशाणी आहे। बघा काय लिहिलेलं आहे, लक्ष्मण जिल्हा नाशिक महानगरपालिका, घेतला का फोटो। रावणाला तेव्हा भिक्षा द्यायला गेली, तेव्हा रावणाने सीता माताला बुधवारच्या दिवशी 12 वाजता अपहरण करून लंकेत नेलं। म्हणून बुधवारच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या मुलीला काय सासरी पाठवत नाही, जेव्हा ती लग्न करून घरी येते ना तर बुधवारी तिला पाठवत नाही सासरी। हा 11.5 फुटाचा मारुती आहे, हा सोलंबू काट्याच्या झाडातून प्रगट झालेला आहे, 11.5 फूट स्वयंभू मारुती, म्हणून याला काटे मारुती म्हणतात। 5000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे आतमध्ये, तिथं जाऊन दर्शन करा, फक्त फोटो काढू नका त्याचा। देवांमधील राक्षसामध्ये जेव्हा युद्ध झालं होतं समुद्रात अमृतासाठी, अमृतासाठी, तेव्हा पृथ्वी लोकाहून स्वर्ग लोकात जेव्हा देव अमृत घेऊन चालले होते, तर त्या अमृताचे 2-2 थेंब 4 ठिकाणी पडले। प्रयागराज म्हणजे यूपी, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक। तर नाशिकमध्ये 2 ठिकाणी कुंभमेळा भरतो, एक त्र्यंबकेश्वर आणि दुसरा तपोवन। जो त्र्यंबकेश्वरला भरतो तिथे नागा साधू राहतो, ते शंकराचे भक्त, अगोरी पुऱ्या शरीराला भस्म लावणारे ते तिथे कुशावर्त कुंडामध्ये शाही स्नान करून ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतात, ते शिव भक्त राहतात। जे रामाचे भक्त राहतात ते वैष्णव साधू, ते ह्या तपोवनातून त्यांची यात्रा जाते रामकुंडावरती गोदावरी, तिथं जाऊन ते शाही स्नान करतात आणि परत येताना सगळ्यात प्रथम लक्ष्मी नारायण द्वारकाधीशचं दर्शन करतात। लक्ष्मी नारायण द्वारकाधीश म्हणजे विष्णूचा अवतार। त्या मंदिराचं दर्शन केल्यावरती मग आपापल्या जागेवर तप करतात। हे कुंभमेळ्याचं साधू संतांचं मेन मंदिर आहे लक्ष्मी नारायण द्वारकाधीश। तो दंडकारण्य, जेव्हा राम लक्ष्मण सीता माता इथं वनवासाला आले तेव्हा लक्ष्मणाने इथं तप केलं, तप केल्यामुळं ह्या जागेला तपोवन नाव पडलं। तप याच्यासाठी केलं, शक्ती प्राप्त करण्यासाठी, रावणाच्या मुलाचा नाश करायचा होता इंद्रजित मेघनाथचा, म्हणून लक्ष्मणाने घोर तपस्या केली, त्या तप केल्यामुळं तपोवन नाव झालं। पूर्वीचं नाव दंडकारण्य होत, नंतर लक्ष्मणाचा शेषनाग अवतार झाला। भारतामध्ये असं एकच मंदिर आहे लक्ष्मणाचा शेषनाग अवतार, प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता आणि मारुती असंच मंदिर राहतं, या ठिकाणी फक्त एकट्या लक्ष्मणाचं मंदिर आहे शेषनाग अवतार। शेषनाग अवतार, स्वयंभू मारुती आणि या ठिकाणी गणपतीची मोठी मूर्ती बसवलेली आहे। हे दर्शन इथून करायचे, पुढे तुम्हाला खाली यायचं, पुढे जायचं कपिला गोदावरी। हॅलो, तिथे जायचं, तेव्हा ते झेंडा आले ना, शूर्पणाखेचं नाक कापलेली जागा आहे, नाक कापून नाकाचा तुकडा गोदावरी नदीच्या त्या साईडला फेकल्यामुळे नाव पडलं नाशिक। नाशिकचं पहिलं नाव होतं पद्मनदी। तिथे या खडकांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांचे 3 कुंड आहे, त्या 3 देवांना साक्षी मानून रामाने सीता माताला अग्निकुंडात ठेवलं, सीता माताचा अग्निकुंड आहे। तिथं कपिला नदी, तिथं गोदावरी नदी, 2 नद्यांचा इथं संगम आहे। जेव्हा सीता माता, राम लक्ष्मण सीता माता इथं आले होते तेव्हा लक्ष्मण कपिल ऋषीने बाण मारून कपिला नदी काढली सीता माताच्या स्नान करायला, ते सीता माताचं कुंड स्नान करण्याचं। शूर्पणखेचं नाक कापलेलं, ब्रह्मा विष्णू महेशचे कुंड, कपिला गोदावरी नदीचा संगम, तिथं दर्शन करायचं। बघायचं लाल गेट, श्रीराम भगवानचा वनवास स्थान,
रामाचे तीन गुरु होते, वैशिष्ट, विश्वामित्र, नागस्त मुनी। नागस्त मुनीच्या आश्रमामध्ये लक्ष्मणाने पर्णकुटी बांधली, रामाने तिथं 1 वर्ष 14 दिवस वनवास काढलेला। ते हे सगळं बघून, हे बघितल्यावरती घ्या, हा हे सर्व धर्म मंदिर आहे, लोकल टेम्पल आहे, असंच हे बघून घ्या, सगळं बघून। गोदावरी नदी हेवाली आहे ना, जला येऊ द्या।